नमस्कार। मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्वाच्या निकालाची माहिती घेतली, ज्या निकालाने हिंदू वारसा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी सुद्धा मुलींना वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हक्क किंवा हिस्सा होता हे स्पष्ट केलेलं आहे। मग आता प्रश्न असा येतो की जर वडिलोपार्जित मालमत्तेमधनं मुलींचं नाव किंवा हक्क किंवा हिस्सा वगळला तर काय करायचं? आता असा जेव्हा कोणताही प्रश्न आपल्या पुढे येतो की अमुक अमुक गोष्ट झाली तर काय करायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपला जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये उपप्रश्न किंवा संभावना कोणत्या कोणत्या आहेत त्या आधी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, आणि प्रत्येक संभावने करता कोणता उपाय किंवा कोणता इलाज आपल्याला करता येईल त्याची उत्तरं आपल्याला अशा अभ्यासानंतर मिळू शकतात। म्हणून आपण आता वडिलोपार्जित मालमत्तेमधनं मुलींची नावं किंवा हिस्सा वगळला जातो म्हणजे नक्की काय काय होऊ शकतं आणि त्याच्याकरता काय काय इलाज किंवा उपाय करता येतील याची टप्प्याटप्प्याने आणि थोडक्यात माहिती घेऊया। सगळ्यात पहिला पर्याय असा आहे की त्या मालमत्तेमध्ये कोणाचेच नाव लागलेले नाही। म्हणजे त्या मालमत्तेचा मालक किंवा भोगवटादार याचं निधन झालं आणि त्याच्यानंतर त्याचा वारस पंचनामा झालाच नाही, म्हणजे मुलं किंवा मुली असा भेद न होता कोणत्याही वारसांची नावं महसुली अभिलेखामध्ये लागलेलीच नाहीत। आता मी हे वारंवार सांगितलेलं आहे की महसुली अभिलेख म्हणजे मालकी किंवा मालकीचा पुरावा नाही, तरी सुद्धा व्यवहारामध्ये सगळी कामं महसुली अभिलेखांमध्येच होत असल्यामुळे आपण महसुली अभिलेखांना सुद्धा काही प्रमाणात महत्व दिलं पाहिजे किंवा त्यांना कमी लेखता कामा नये। म्हणून जेव्हा असं होतं की कोणाचीच नावं लागलेली नाहीयेत तर अशा परिस्थितीत सगळे वारस मिळून किंवा उपलब्ध सगळे वारस मिळून आपलं नाव लावण्याकरता अर्ज देऊ शकतात आणि ती प्रक्रिया एकदा पूर्ण झाली की त्या सातबारावर किंवा महसूल अभिलेखांवर सगळ्यांची नावं येऊ शकतात। आता यातली दुसरी शक्यता अशी आहे काहींची नावे लागली आणि त्याच्याकरता फेरफार सुद्धा झाला। आता असं जेव्हा होतं तेव्हा काही वारसांची उदाहरणार्थ मुलांची नावं लागली आणि मुलींची नावं वगळली गेली आणि त्याच्याकरता एक स्वतंत्र फेरफार नोंद सुद्धा टाकण्यात आली। आता असं जेव्हा होतं तेव्हा ज्यांची नावं लागलेली आहेत आणि ज्यांची नावं लागलेली नाहीत यांच्यामध्ये नातेसंबंध किंवा संबंध कसे आहेत याच्यावर आपला उपाय ठरतो। म्हणजे त्यांचे दोघांचे संबंध जर गुण्यागोविंदाचे असतील आणि ज्यांचं नाव लागलेलं आहे ते ज्यांचं नाव लागलेलं नाही त्यांचं नाव लावण्याकरता अर्ज करायला आवश्यक ते सहकार्य करायला जर तयार असतील तर दोघं मिळून त्या ज्या वारसांचं नाव लागलेलं नाही त्यांचं नाव लावून घेऊ शकतात आणि ती प्रक्रिया निश्चितपणे काहीशी सोपी आहे। मात्र जर ह्या दोघांमध्ये वाद असेल म्हणजे ज्यांचं नाव लागलंय आणि ज्यांचं नाव वगळलंय यांच्यामध्ये जर वाद असेल तर मात्र आपल्याला या फेरफाराला ज्या योगे या वारसांची नावं लागली आहेत त्याला आव्हान देणं क्रमप्राप्त ठरतं। कारण होतं काय की जेव्हा एखादी व्यक्ती जी आज रेकॉर्डवर आहे ती आपलं नाव लागण्याला सहकार्य करत नसेल तेव्हा ज्या वारस नोंदीद्वारे ती नोंद करण्यात आली किंवा जो फेरफार करण्यात आला तो चुकीचा आहे, कारण त्यामध्ये सगळ्या वारसांची नोंद करण्यात आलेली नाही। म्हणून आपल्याला त्या फेरफाराला आव्हान द्यायला लागतं आणि त्याच्याकरता आपण SDO अर्थात प्रांत अधिकारी यांच्याकडे RTS अपील करू शकता। ते जर अपिलाची मुदत आपली निघून गेली असेल तर त्याच्याकरता आपल्याला विलंब माफीचा सुद्धा अर्ज करायला लागेल आणि पहिल्यांदा ते प्रकरण विलंब माफीवरती चालेल आणि त्याच्यानंतर त्या प्रकरणाची गुणवत्तेवर सुनावणी होईल।
आता तिसरी शक्यता अशी आहे की सगळ्यांची नावं लागली मात्र नंतर ती वगळण्यात आली. आता ही वगळली कशी जाऊ शकतात, तर एक वर्दीद्वारे किंवा कराराद्वारे. आता समजा मुलींची किंवा काही वारसांची नावं लागलेली आहेत पण नंतर तोंडी वर्दी किंवा तोंडी अर्ज याद्वारे जर नावं वगळली असतील आणि त्याचा जर फेरफार झाला असेल तर आपल्याला याच्याप्रमाणेच या फेरफाराला सुद्धा आव्हान द्यायला लागेल. कारण तो जो फेरफार आहे, जो फेरफार तोंडी वर्दीने आपला हक्क नाहीसा करत आहे आणि तोंडी वर्दीने कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार, करार किंवा हस्तांतरण होऊ शकत नाही, म्हणून असा गैर आणि चुकीचा जो फेरफार झालेला आहे त्याला आपण आव्हान दिलं पाहिजे. आता पुढची अजून एक शक्यता आहे की समजा नोंदणीकृत करार मग त्याच्यात हक्क सोड असेल, खरेदी खत असेल किंवा बक्षीस पत्र असेल, ह्याद्वारे जर आपली नावं वगळली गेली असतील तर याच्या दोन बाबी आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. एक म्हणजे एक तर हक्कसोड पत्र झालेलं आहे आणि दुसरं की म्हणजे नोंदणीकृत करार झालेला आहे आणि त्या नोंदणीकृत कराराच्या आधारे महसुली अभिलेखामध्ये बदल झालेले आहेत. जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी आपण लक्षात घेतो तेव्हा आपल्याला असाच निष्कर्ष काढायला लागतो की अशा बाबतीत आपल्याला नुसतं महसुली न्यायालयामध्ये दाद मागून पुरेसं नाही. कारण नोंदणीकृत कराराबद्दल जर आपल्याला वाद करायचा असेल किंवा त्याच्याबद्दल निकाल हवा असेल तर ते अधिकार हे दिवाणी न्यायालयाला आहे. साहजिकच अशा परिस्थितीत आपल्याला दिवाणी न्यायालय आणि महसुली न्यायालय ह्या दोन्ही ठिकाणी दाद मागणं हे क्रमप्राप्त ठरत. आता पुढची अजून एक शक्यता असते ती म्हणजे आपलं नाव लागलंच नाही किंवा नाव लागलं ते कमी झालं आणि त्याच्यानंतर त्या मालमत्तेचं हस्तांतरण सुद्धा झालं. म्हणजे हे आणि हे या तिन्ही घटक या चौथ्या शक्यतेमध्ये आहेत. आता जेव्हा आपलं नाव लागलेलंच नाहीये किंवा नाव लागलेलं कमी झालेलं आहे आणि या दोन्ही परिस्थितीमध्ये त्या मालमत्तेचा व्यवहार, करार, विक्री किंवा हस्तांतरण झालेलं आहे, साहजिकच हे सुद्धा कराराद्वारेच होणार, नोंदणीकृत कराराद्वारे. म्हणजे इथे परत याच्यासारखंच आपल्याला दोन ठिकाणी दाद मागणं आवश्यक आहे. एक म्हणजे हा जो नोंदणीकृत करार आहे ज्या कराराने आपला हक्क किंवा अधिकार हा नाहीसा झालेला आहे, त्याच्यावर गदा आणलेली आहे, त्याला आपल्याला आव्हान द्यायला लागेल आणि त्या आव्हानाच्या आधारेच पुढे आपल्याला महसुली अभिलेखामध्ये सुद्धा दाद मागणं हे क्रमप्राप्त आहे. म्हणजे आपण जर सुरुवातीपासून लक्षात घेतलं की मुलींचं नाव समजा कोणाचंच लागलं नसेल तर सगळ्यांना लावून घेता येईल, समजा काहींची नावं लागली आणि मुलींची वगळली असतील तर एक तर संयुक्त अर्ज करून नाव लावून घेता येईल किंवा त्या फेरफाराला आपल्याला आव्हान द्यायला लागेल. तिसरी शक्यता नावं लागली पण ती तोंडी वर्दी किंवा कराराद्वारे जर वगळण्यात आली असतील तर तोंडी वर्दीचा फेरफार असेल तर त्याला आपण महसुली अभिलेखामध्ये आव्हान देऊन पुरेसा आहे, पण जर नोंदणीकृत करार झाला असेल तर मात्र त्याच्याकरता आपल्याला दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे आपलं नाव लागलेलं असो किंवा लागून मग वजा झालेला असो किंवा कमी झालेला असो आणि नंतर त्या मालमत्तेची जर विक्री किंवा व्यवहार किंवा हस्तांतरण झालेलं असेल तर त्याच्याकरता आपल्याला याच्याप्रमाणेच दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता आपल्याला आपल्या मालमत्तेबाबत ह्यापैकी नक्की काय घडलंय, आपलं कोणाचंच नाव लागलेलं नाहीये का, फक्त आपलं नाव वगळलंय का, आपलं नाव लागलं होतं आणि ते तोंडी वर्दीने कमी केलंय का, आपण कुठल्या कराराद्वारे आपला हक्क सोडून दिलेला आहे का, आपलं नाव लागलेलं होतं ते कमी झालं आणि ती मालमत्ता विकली गेली,
किंवा आपलं नाव लागलेलंच नाही आणि त्या मालमत्तेची विक्री झाली, हे ह्यापैकी आपल्या बाबतीत नक्की काय घडलंय, कसं घडलंय, या संदर्भात आपण आधी अभ्यास केला पाहिजे. त्याकरता आवश्यक ते सातबारा उतारे, फेरफार उतारे, नोंदणीकृत कराराच्या प्रती ह्या आधी मिळवल्या पाहिजेत. आणि ह्या सगळ्याचा तुम्ही एकत्रित जेव्हा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या पुढे नक्की काय झालंय, कसं झालंय आणि काय काय चुकलंय याचं एक सुस्पष्ट चित्र निर्माण होईल. आणि ते सुस्पष्ट चित्र एकदा का निर्माण झालं की त्या चुकलेल्या गोष्टी दुरुस्त करण्याकरता आपल्याला कुठे कुठे काय काय करता येणं शक्य आहे आणि त्याच्यापैकी आपण कुठे कुठे आणि काय काय करायचं याचा योग्य सल्ला आपण घेऊ शकता आणि त्या सल्ल्याच्या आधारे योग्य निर्णय सुद्धा आपण करू शकता. आता मुलींची किंवा वारसांची नावं वगळली गेली तर काय करायचं याची आपण आज थोडक्यात माहिती घेतली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा. धन्यवाद.